शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळं खूप मोठ्या प्रमाणात कापूस सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन शेतकऱ्यांच्या काढायला आलेल्या आहेत पण वरून पाऊस पडत असल्यामुळं आणि शेतात पाणी साचलेलं असल्यामुळं काढता पण येत नाही आणि सोयाबीनला झाडावरच कोंब फुटायला लागलेले आहेत आणि अशातच वरून जरी पाऊस उघडला तरी जमिनीत पाणी असल्यामुळं जमिनीवर शेतात पाणी असल्यामुळं ती सोयाबीन आपल्याला काढता येणार नाही आणि परत जर पाऊस चालू झाला तर सोयाबीनचं पीक हे शंभर टक्के वाया गेलेलं आहे आणि आणखीनसुद्धा ज्यांचं वाचलेलं आहे त्यांचंसुद्धा वाया जाऊ शकतं तसंच कापसाचीसुद्धा परिस्थिती आहे कापसाच्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या पाणी आहे कापसाचा पूर्ण पाला गळून गेलेला आहे आणि फुटलेले बोंड पण सडून गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या पदरी आता एक खर्चसुद्धा वसूल होण्या सुद्धा माल निघण्याची शक्यता नाही तर मित्रांनो हे खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती ही सर्वांच्याच शेतामध्ये आहे तर मित्रांनो आपल्याकडे कशी परिस्थिती आहे नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा